gastando el... आता आपण जाणार आहोत जगातल्या एका अशा ठिकाणी जे खूपच सुंदर आहे. वेगवेगळ्या रंगाचे पर्वतरांगा आहेत तिथे आणि खूप सुंदर तलाव आहेत, म्हणजेच लेह लडाखला. मॅडम, लेह लडाख बद्दल सांगा. लेह लडाख हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, म्हणजे जगातलं सुंदर ठिकाण म्हटलं तरी चालेल. तिथे वेगवेगळ्या रंगाचे असे डोंगर आहेत, वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे डोंगर आहेत आणि इतके मोठे मोठे आहेत, इतके उंच उंच आहेत की आपण त्याच्यापुढे अगदी एवढंच दिसतो. तेव्हा आपल्याला समजतं की अरे आपण म्हणजे काय आहोत. नाही तर इथे जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला इगो असतो, अरे मी इतका मोठा, मी तितका मोठा. पण ऍक्च्युअली तिकडे गेल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं की खरोखर आपण एवढूशी आहोत आणि एवढे मोठे पसारा देवाने कसा निर्माण केलाय आणि तो प्रत्येकाने पाहिला हवा आहे. लेह लडाखला जाताना प्रत्येकाची अशी भीती असते प्रत्येकाच्या मनात की अरे करायचं तर असतं सगळ्यांना लेह लडाख, पण एक भीती असते की तिथे आपल्याला हाय अल्टिट्यूड एवढ्या श्वासाचा त्रास होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी लेह लडाख बद्दल ऐकलेल्या असतात आणि प्रत्येक जणांनी कोणी लेह लडाखचा विचार केला की प्रत्येकजण त्यांना अडवत असतो की नाही लेह लडाखला नको जाऊस. पण मी सांगते की लेह लडाखला प्रत्येकाने एकदा तरी लेह लडाखला गेलंच पाहिजे. जशी यात्रा करतो आपण तशी ती सुंदर ठिकाणाची यात्रा आहे आणि ती प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे. तर लेह लडाखला म्हणून आपण जे हाय अल्टिट्यूड आहे म्हणतात आणि लोक घाबरतात, तर त्याचसाठी आपण त्यांना स्टेप बाय स्टेप वरती नेतो की आपण श्रीनगरपासून आपला जर्नी सुरू करतो. आपण मुंबई श्रीनगर मुंबई असं फ्लाईट घेतलं तर खूप सोयीचं होतं, कारण जम्मूपासून जर जायचं म्हटलं तर पुन्हा तो 12 तासाचा जर्नी असतो आणि त्याच्यातच आपले सगळे त्राण निघून जातात. त्यामुळे मुंबई श्रीनगर गेलात की श्रीनगर बोला एक स्टे असतो आपला, नेक्स्ट स्टे आपला कारगिलला असतो आणि कारगिलवरून आपलं जर्नी सुरू होते नेक्स्ट डे लेहला. आपण लेहला 4 नाईट्सचे असतो, त्याच्यात मग पुन्हा 1 नाईट्सचे 5 नाईट आपण नुब्रा व्हॅलीला आपण जातो. तर असा आपला प्रोग्राम असतो. तर लेहला जेव्हा जातो तो आपण स्टेप बाय स्टेप गेल्यामुळे आपल्याला हाय अल्टिट्यूडचा जो त्रास असतो तो खूप कमी प्रमाणात होतो, होतच नाही म्हटलं तरी चालेल. आणि फक्त एवढंच असतं की आपल्याला इथे आपण श्वास किती घेतोय आपल्याला काही समजत नाही, पण जेव्हा आपण लिहायला जातो तेव्हा थोडस आपल्याला असं जाणवतं की आपण श्वास घेतोय हे समजतं आपल्याला. बाकी काही लिहायला घाबरण्यासारखं काहीच कारण नाहीये, कारण अतिशय सुंदर ठिकाण आहे ते. तर ते आपण लिहायला जेव्हा जातो कारगिलवरून आपण पुढे लिहायला जातो, लेहचं नेक्स्ट डेला आपण लोकल साईट सीन करतो लेहचं. त्याच्यामध्ये काही मोनास्ट्रीज बघतो, थिक्से मोनास्ट्री, अतिशय सुंदर मोनास्ट्री. आणि त्या मोनास्ट्रीमध्ये वरती जवळजवळ 270 पायऱ्या आहेत, त्या चढून आपण वरती गेल्यानंतर तिथे छान शांतपणे म्हणजे अगदी मेडिटेशन करायचा मोह होतो. मी तो नेहमी करते. बरेच लोक मला म्हणतात की एवढ्या पायऱ्या तुम्ही चढून प्रत्येक टूरला कशाला येता, म्हणजे प्रत्येक टूर बरोबर तुम्ही यायची गरज नाही ना वरती. पण मी त्यांना सांगते की नाही, मला तो बुद्ध बोलवतो आणि अक्षरशः असं तिथे खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. आणि ते 2 मिनिटं असं शांत तिथे मेडिटेशन केलं ना की जी अनुभूती होते ना ती वेगळीच असते. तर मी प्रत्येकाला घेऊन जाते, सगळे म्हणतात नाही आम्ही एवढ्या पायऱ्या चढणार नाही, पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या बुद्धाचं जे दर्शन होणार आहे ते खूप सुंदर आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला घेऊन जाते. ते थिक्से मोनास्ट्री झाली, त्यानंतर हेमिस मोनास्ट्री जी आहे ती पण आपण बघतो. त्याचे काही फेस्टिवल्स पण तिथे होतात. तर हेमिसचं पण फेस्टिवल खूप मोठ्या प्रमाणात हेमिस फेस्टिवल होतं. तर हेमिस फेस्टिवल साधारण जुलै महिन्यामध्ये असतं. त्यांचं जे डेट असते ती फिक्स नसते, पण ती ऐन वेळेला ते डिक्लेअर करतात. तर त्यांच्या वेबसाईटवर वगैरे ऑनलाईन गुगलवर आपल्याला त्याच्या डेट्स मिळतात. तर ते फेस्टिवल असतात, सिंधू फेस्टिवल असतं, थिक्से फेस्टिवल असतं, असे बरेच फेस्टिवल्स तिकडे होत असतात. आधी आपण जेव्हा श्रीनगरवरून कारगिलला जातो, कारगिलवरून लेहला जातो, तर त्या कारगिल टू लेह ह्या दरम्यान सुद्धा बरेचसा साईटसीइंग पॉईंट्स आहेत.
आणि तिथे खूप अशी आश्चर्य आहेत की जी आपल्याला बघायला मिळतात. आता इकडून आपण जेव्हा जातो तेव्हा मुलबेकला एक चंबा मोनास्ट्री आहे, छोटीशी मोनास्ट्री आहे पण छान खूप सुंदर आहे, असा डोंगरामध्ये कोरलेला बुद्धच आहे, पण बुद्धांचे शंकर आणि बुद्ध असं त्याचं मिक्सचर आहे. तर ती मोनास्ट्री आपण करतो जाताना. त्यानंतर आपण मुनलँड बघतो. मुनलँड हे पण असं ठिकाण आहे, एक आश्चर्यच आहे की मुनलँड जिथे आहे ते मुनलँड म्हणजे तेवढ्याच परिसरामध्ये जशी चंद्रावर जागा आहे, जशी चंद्रावर माती आहे, तशी माती त्या ठिकाणी आहे असं म्हणतात. आणि तिथे फोटोस्टॉप असतो आपला. त्यानंतर आपण जातो सिंधू झंस्कार रिव्हरला, जिथे संगम आहे सिंधू आणि झंस्कार नदीचा, तिथे तिथे पण फोटो अतिशय सुंदर येतो. म्हणजे कुठल्याही कॅमेऱ्यातून तुम्ही फोटो काढा पण तो असंच फोटो येतो की अक्षरशः चित्रकाराने चित्र रंगवलं आहे की काय. दोन नद्यांचे ते पाणी आहे, वेगवेगळ्या रंगाचं पाणी, अतिशय सुंदर आहे तो पण एक फोटोस्टॉप असतो आपला. मी नीतू डावरे, मी या कौस्तुभ टूर मधून पहिल्यांदाच टूर करते लेह लडाख साठी. सुरुवातीला मला खूप प्रश्न होते, अनेक प्रश्न होते माझ्या पुढे की मी पहिल्यांदाच जात होते कौस्तुभ टूर मार्फत. पहिल्यांदाच एकटी स्त्री म्हणून मी या ग्रुपमधून जात होते. तर माझं काय आणि लेह लडाख सारख्या अतिशय हाईटवर असलेल्या टूरकडे मी जाणार होते, बरेच प्रश्न घेऊन विमानात बसले. विमान ॲज युजल लेट झालं त्यामुळे मला इथे पोहोचायलाही वेळ लागला. मला असं वाटलं की आता तिथे मला कोणी रिसीव करायला आहे की नाही, पण नाही. कौस्तुभ चोरची इतकी छान अरेंजमेंट आहे की त्यांनी मला ताबडतोब लगेच इथे माझ्या नावाचं पाटी घेऊन तो माणूस उभाच होता. त्याने खूप छान प्रकारे मला त्यात माझी बॅग हरवली, ती बॅग मिळेपर्यंत वेळ लागला. तोपर्यंत तो व्यक्ती माझ्यासोबत थांबली, त्या व्यक्तीने मला बरोबर आणून हॉटेलवरती सोडलं. त्या हॉटेलची मॅनेजमेंटसुद्धा इतकं छान होतं की त्यांनी मला ताबडतोब जेवण नाश्ता दिला आणि सांगितलं तुम्ही आराम करा. त्याच्यानंतर मग माझे टूर मॅनेजर म्हणण्यापेक्षा माझी मैत्रीण म्हणेन मी तिला. आणि पहिल्यांदाच तिची माझी खरं भेट झाली सुनीता वनारसे मॅडमशी. पण असं वाटतंय की मी सोमवार ते शनिवार या चार दिवसा पाच सहा दिवसामध्ये ती एक माझी फार जुनी मैत्रीण आहे की काय, इतकं आमच्या दोघींचं नाळ जमली गेली, सूत जमलं गेलं. आणि असं कुठेही कुठल्याही टूर्समध्ये घडू शकत नाही असं मला तरी वाटतं. कसं आहे बाकीच्या टूर्सचं कसं असतं, त्यांची मॅनेजर किंवा त्यांचे बालक जे असतात ना ते फक्त घरी बसलेले असतात आणि त्यांचे जे लोकं असतात ना ते सगळं करत असतात सर्वंट्स. पण इथे तसं नाही, ते मॅडम स्वतः बघतात. आय मला म्हणजे मी खूप इम्प्रेस झाले त्यांच्यावरती आणि त्याच्यामुळे मला खूप खूप मला बरं वाटतंय की ती माझी एक चांगली मैत्रीण झाली आता. आणि कौस्तुभ टूरबद्दल सांगावं तर काय सांगावं, खूप सगळं चांगलं आहे. म्हणजे हॉटेल्स चांगले आहेत, त्यांची मॅनेजमेंट चांगली आहे, त्यांचं केअरिंग नेचर आहे सगळ्यांच्या बाबतीतलं, खूप छान आहे कौस्तुभ टूर. म्हणजे मला असं वाटतं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही ह्या टूर्सला नक्की नक्की आवर्जून जाल आणि परत 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 तुम्ही जाल अशी मी तुम्हाला ह्याबाबतची खात्री देते. मी रमेश नवले, कौस्तुभ टूर साठी माझी सेकंड ट्रीप आहे. पण या ट्रीप मध्ये एवढी धमाल येईल एवढा एन्जॉय करू असं कधी वाटलं नव्हतं. अगदी अगदी प्रांजल सांगतो, एवढ्या छोट्याशा किमतीत एवढ्या कमी किमतीत एवढा एन्जॉय दिला मोठ्या टूर सारखा. ज्या मोठ्या टूर एन्जॉय देतात त्या ह्या कौस्तुभ टूरने फक्त निम्म्या किमतीमध्ये दिलाय, त्याच्याबद्दल सर्वांनी एक हिप 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 इतकी जी मजा करायची मजा त्या केलीच आपण सर्वांनी. पण मला माझ्या मनामध्ये सारखी भीती होती, भीती म्हणजे आपण 18,000 फुटावर जाणार कसे, तिथे तर ऑक्सिजन कमी तर नाही पडणार, आपल्याला तर काही झालं तर काय करणार कसं करणार. ही जी भीती होती ती
तिथे गेल्यानंतर कशी पळून गेली मला हे समजलं नाही. कौस्तुभ टूरने जी वैयक्तिक दुसऱ्यांची काळजी घेतली, सगळ्या आपल्या टूर मेंबरची काळजी घेतली, ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे हॉटेल्स एकदम चांगले आहेत आणि त्यांचं फूड एकदम बेस्ट बेस्ट बेस्ट, अगदी सर्वांना सोशल असं, सर्वांना आवडेल असं असं मला वाटत. आता दोघे